मी निवेदिता गरळकर माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अळूचं फतफत, म्हणजे अळूची पातळ भाजी. त्यासाठी मी हे भाजीचं अळू आणलेलं आहे. ते अशी असतात पानांची. ही काळ्या देठाचं घ्यायचं, हिरव्या देठाचं नाही घ्यायचं. हा असा हिरवा देठ असतो, हे खाजरं असतं, ह्याला खाज येते, हे काढून टाकायचं. आणि अशी काळी देठ असतात ना ती घ्यायचं. हे पान असं असतं गोल, हे बघा असं असतं, पातळ असतं हे. याची भाजी छान होते. तर मी आता हे कापून दाखवते कसं कापायचं. त्याचा देठ काढायचा, हा असा देठ काढायचा. हे बघा असं ओढून घ्यायची साल अशी. हे असं सर्व काढून घ्यायचं. पहिल्या आधी बाजारातनं आणल्यावर चांगले 3-4 पाण्याने धुवायचं, धुवून मग हे कापून घ्यायचं. कापल्यावर नाही धुवायचं. ही देठ पण घ्यायची भाजी. आता मी कापून दाखवणार तुम्हाला. हे बघा आता मी तुम्हाला ना कापून दाखवणार आहे कसं कापायचे. हे एकावर एक ठेवले मी पानं अशी, आणि त्याच्यावर हे देठ सालं काढलेले देठ अशी ठेवायचे, आणि असे गुंडाळी करायची. बारीक कापते बघा. मग देठ पण त्याच्यात कापली जातात, म्हणजे वेगळी देठ कापायला नाही, म्हणून पाण्यातच गुंडाळायचं. मग आपली पटापट चिरून होत. बघा असं बारीक चिरायचं. आता याचं साहित्य दाखवते तुम्हाला. अळूचं फतफत करायला आपल्याला ना कांदा खोबऱ्याचं वाटण लागणार आहे. तर मी ते भाजून घेतलंय. तर ही कांदा भाजून घेतलाय, एक वाटी खोबरं ओलं खोबरं भाजून घेतलंय, अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घेतलंय, आणि हे 4 पाकळ्या लसणीच्या आणि 1/2 इंच आलं पण भाजून घेतलेलं आहे. आणि हे गरम मसाला, खडे गरम मसाले आहेत ते पण भाजून घेतले. धणे, जिरं, दालचिनी, हे बघा धणे आहे, जिरं आहे, दालचिनी आहे, 2 लवंग आहेत, आणि हे आपलं चक्री फुल आहे, आणि एवढंच आहे. आणि भाजून घेतलं आहे. आणि हे ना 4 पाकळ्या आपण फोडणीसाठी ठेवणार आहे. 2 चमचे मालवणी मसाला आहे, 1/2 चमचा हळद आहे, आणि हे शेंगदाणे मी घेतले आहे अर्धी वाटी, उकडून घेतले आहे कुकरमध्ये, आणि काळे वाटाणे भिजवलेले काळे वाटाणे 1 वाटी मी उकडवून घेतले आहेत. आता मी तुम्हाला हे सगळं वाटण करून दाखवते. फक्त कोकमा बाजूला ठेवूया, ती नंतर घालूया. आणि हे लसूण आहे ना फोडणीसाठी, हे बाजूला ठेवूया. आणि मीठ लागणार आहे, आणि मीठ चवीपुरतं, आणि तेल फोडणीसाठी लागणार आहे. हे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा, कारण मी पुढे ज्या नवीन नवीन रेसिपी टाकणार आहे त्या तुम्हाला येतील. हे बघा मी अळू चांगलं चिरून घेतलं आहे. आता मी ते ना कुकरला लावणार आहे थोडं पाणी टाकून. आणि त्याच्यामध्ये ना ही 4 कोकम टाकते, कारण अळूला खाज असते ना, मग ती खाज जाते, मग घशाला खवखव नाही होत. मग हे एवढं पाणी टाकते 1/2 ग्लास. आणि मी ना 3-4 शिट्ट्या करून घेते याचं. हे बघा आपलं अळू शिजलं आहे चांगलं. त्याच्यातली कोकम आता मी काढून घेते. आणि हे स्मॅशरने स्मॅश करते. तीन शिट्या काढल्या होत्या.
काही लोक मिक्सरला पण लावतात पण ते मिक्सरला एकदम पेस्ट होऊन जाते, ते चांगलं नाही वाटत. असंच करायचं. एवढं झालं, एवढं व्हायला पाहिजे. आणि हे आपलं वाटण पण झालंय. गॅसवर भांडं ठेवलंय. आता मी 2 चमचे तेल घालते आणि लसूण टाकते. ठेचलेला लसूण आहे हा. लसूण लाल होती बघा. हे बघा लसूण लाल झालाय. तर आता आपण हे वाटण टाकूया. थोडीशी हळद टाकते आणि हा 2 चमचे मसाला, मालवणी मसाला आहे 2 चमचे. नंतर परतून घेते. वाटण जरा हे होतं ना, परतल्यावर त्याचं कच्चं पण जातं. त्याचं तेल तिथे करून करता येईल, चांगलं चविष्ट होईल. आता मी अळू टाकते त्यात. गॅस फास्ट केलाय मी. आता हे चणे वाटाणे आहेत ना, उकडलेले वाटाणे आणि शेंगदाणे ते टाकते. मीठ टाकायचे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत आपल्याला कोकम टाकायला लागणार आहे. परत कोकम टाकली. ती आधीची कोकम नाही टाकली, ती शिजलेली कोकम मी टाकून दिली आणि फ्रेश कोकम टाकली. हे बघा अळूचं फतफत तयार झालंय आणि मी सर्व करून घेते. तर आपलं हे अळूचं फतफत तयार झालंय. कशी वाटली तुम्हाला ही मालवणी पद्धतीचं अळूचं फतफत? तर आता तुम्ही पण अशीच बनवा. माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे काय होईल, माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.